नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. परंडा तालुक्यातील रेशन कार्ड धारकांची पिळवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन. बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा. मोफतचं धान्य वाटप न करता हडप करणाऱ्या दुकानदारांत खळबळ. बळीराजा शेतकरी संघटनेच्या तक्रारीने होणार कारवाई. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील रेशन कार्ड धारकांची पिळवणूक करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं दिनांक 15 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. दिनांक 31 जानेवारी रोजी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवण्यात येत असून नियमानुसार वेळेत दुकान उघडले जात नाही. तसेच केंद्र सरकारचे मोफत धान्य पुरवठा होत असताना अनेक दुकानदारांकडून पैसे घेतले जात आहे. तसेच कार्डधारकांना साखर डाळ वाटप करण्यात येत नाही व युनिट प्रमाणे धान्य वाटप करण्यात येत नाही. प्रत्येक दुकानासमोर युनिट प्रमाणे व धान्य व स्टॉक फलक लावण्यात येत नाही. तरी सर्व प्रकरणाची चौकशीसाठी भरारी पथक नेमून चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करून दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे, राज्य संघटक सुनील सल्ले, मराठवाडा अध्यक्ष राहुल गाढवे, अल्पसंख्याक महिला जिल्हा अध्यक्ष अनिता माने, तालुका अध्यक्ष नसीम पटेल, काणिफनाथ सरपणे, आजीनाथ राऊत, अशोक कारकर, नागेश कारकर यांची उपस्थिती होती. आज बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजा शेतकरी संघटनेची एक टीम आज परंडा तहसीलदार या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहे. या परंडा तालुक्यातील जे स्वस्त धान्य दुकान केंद्र सरकारकडून आलेला जो काय मोफत माल आहे, हा मोफत मालाची पाटी त्या ठिकाणी लावत नाहीत. आणि पांढऱ्या कार्डाचा जो काय रेशन येत आहे त्याची भावफलक त्या ठिकाणी लावत नाही की जेणेकरून या परंडा तालुक्यातील ग्रामीण भागातून आणि शहरी भागातील जे काही कार्डधारक आहेत, या कार्डधारकाला कुठलाही माल स्टॉक किती आहे, मोफत किती स्टॉक आला आहे हे समजत नसल्यामुळं या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेनं परंडा तहसील कार्यालयाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आपल्या स्तरावरून एक भरारी पथकाची नेमणूक करावी आणि त्या भरारी पथकामध्ये पुरवठा अधिकारी यांनी यांची जबाबदारी द्यावी आणि प्रत्येक 3 महिन्याला ऑडिट करावं अशी मागणी आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय परंडा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि तसेच या ठिकाणी परंडा तहसील कार्यालयाचं पुरवठा अधिकारी महसूलचं या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्यामुळं हे रेशन दुकानदार मोखाट आणि स्वतःचा मनमानी कारभार या ठिकाणी करत असून ही एक कार्डधारक आणि शेतकरी आणि जनतेची ही खुलेआम पिळवणूक होत आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी जर 15 दिवसाच्या आतमध्ये जर या सर्व रेशन दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्यात नाही आली, जे दोषी रेशन दुकानदार आहेत यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही परंडा तहसीलदार या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. आणि तसेच जे कार्डधारक आहेत, रेशन कार्डधारक आहेत, त्यांच्या युनिटप्रमाणे ही रेशन दुकानदार त्यांना माल देत नाही. शासनाचा GR असा आहे की दुपारी सकाळी 4 तास रेशन दुकान खुलं करावा आणि दुपारी 4 तास दुकान खुला करावा असं राज्य सरकारचा GR असताना सुद्धा हे रेशन कार्डधारक मनमानी कारभार करत आहेत. यामुळे तहसील कार्यालयाचाच त्या ठिकाणी भोंगळा कारभार आहे. तर रेशन दुकानदार का भोंगळा कारभार करून आमच्या जनतेला कशा त्या ठिकाणी पिळवणूक करतात हे यावरूनच सिद्ध होत आहे. आणि म्हणून आम्ही तारीख दिलेली आहे की 15 फेब्रुवारी रोजी पर्यंत जर आम्हाला ही संघटनेला पूर्ण 72 गावातल्या रेशन कार्डचे ऑडिट करून चौकशी करून आम्हाला अहवाल द्यावा, अन्यथा आम्ही 15 फेब्रुवारी रोजी या तहसील कार्यालयासमोर तहसीलदार साहेबाची गाडी अडवल्याशिवाय राहणार नाही असा बळीराजा शेतकरी संघटनेचा आज या ठिकाणी आम्ही इशारा देतोय. जय जवान जय किसान. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.